शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात संभाजी पाटील गंभीर जखमी झाले. करवे तालुक्यातील दोनवडे इथे ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिसांनी हल्लेखोर बाजीराव पाटीलला अटक केली आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे इथं संभाजी पाटील राहतात. संभाजी पाटील यांचा त्यांचे मोठे भाऊ बाजीराव पाटील यांच्याशी शेत जमिनीवरून वाद आहे. 1 डिसेंबर रोजी संभाजी पाटील हे दोनवडे येथील टेकाचा माळ या शेतामध्ये ऊस तोडणी करत होते. त्यावेळी शेतात आलेल्या बाजीराव पाटील या त्यांच्या सख्ख्या भावानं जाब विचारला. वाद वाढत गेला आणि हातातील कुऱ्हाडीनं बाजीराव पाटील यांनी भाऊ संभाजीवर हल्ला चढवला. त्यामुळे संभाजी पाटील गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बाजीराव पाटील यांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.